नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नम्रता पाटील, सुमन हायस्कूल नंबर 6, इयत्ता 9 प्रकरण 8 पाठ 4 यामध्ये आलेखाच्या पद्धतीने गतीची समीकरणे आपण शिकणार आहोत। इक्वेशन ऑफ मोशन बाय ग्राफिकल मेथड। मित्रांनो, याआधी आपण गतीविषयी माहिती मिळवली आहे आणि त्यामध्ये पुढील संज्ञांचा अभ्यास केलेला आहे। त्याच्यामध्ये आपण अंतर बरोबर s, प्रारंभिक वेग बरोबर u, अंतिम वेग बरोबर v, वेळ t, प्रवेग a, विस्थापन s, स्पीड म्हणजेच वेग बरोबर v या संज्ञांचा अभ्यास केलेला आहे। स्पीड बरोबर अंतर भागिले वेळ, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजेच व्ही बरोबर एस भागिले टी या समीकरणाचा अभ्याससुद्धा आपण केलेला आहे। त्याचप्रमाणे प्रवेग ए बरोबर व्ही मायनस यू भागिले टी या समीकरणाचा सुद्धा अभ्यास केलेला आहे। यानंतर आपण आलेखाच्या पद्धतीने गतीची समीकरणे कशी मिळतात ते शिकणार आहोत। यामध्ये एखादा पदार्थ रेषीय मार्गावर अचल प्रवेगी गती करत असेल तर त्याचा वेग, गतीदरम्यान त्याचा प्रवेग, तसेच त्याच्याद्वारे निश्चित कालावधीमध्ये कापलेल्या अंतरासंबंधी संबंध समीकरणाद्वारे प्रस्थापित करता येतो, त्यालाच गतीची समीकरणं असं म्हणतात। गतीची 3 समीकरणं आहेत। त्याच्यामध्ये पहिलं व्ही बरोबर यू अधिक ए टी, दुसरं समीकरण एस बरोबर यू टी अधिक 1/2 ए टीचा वर्ग, तिसरं समीकरण 2 AS = V² - U² येथे यू म्हणजे टी वेळेत ए या अचल प्रवेगाने गती करणाऱ्या पदार्थाचा प्रारंभिक वेग आणि व्ही म्हणजे अंतिम वेग असेल, तर पदार्थाने टी वेळात कापलेले अंतर एस आहे। तर समीकरण 1 आपल्याला वेग आणि वेळेमधील संबंध दर्शवते, समीकरण 2 स्थान आणि वेळेमधील संबंध दर्शवते आणि समीकरण 3 हे वेग तसेच स्थानामधील संबंध दर्शवते। याला समीकरण 1 आणि 2 मधून टीचा लोप करून मिळवता येते। या तीनही समीकरणांना आपण आलेखाच्या पद्धतीने लिहू शकतो। त्यात आपण पहिला आलेख बघणार आहे, पहिला समीकरण आपण बघणार आहे वेग वेळ संबंधासाठी समीकरण, इक्वेशन फॉर वेलॉसिटी टाइम रिलेशन। यामध्ये सुरुवातीला आपण एक आलेख घेतलेला आहे, त्या आलेखामध्ये वेग समीकरण 1, 2, 3 याला आपण गतिविषयक समीकरण म्हणतो। त्यातलं पहिलं समीकरण वेग वेळ संबंधासाठी समीकरण, आकृती किंवा आलेख 1 आपल्याला नियमित वेग दर्शवतो, तर आलेख 2 आपल्याला नियमित प्रवेग दर्शवतो आहे। तर पहिल्या आलेखामध्ये ए बी हे 2 पॉईंट घेतलेले आहे। ए पासून आपण एक्स अक्षावर डी बिंदू काढलेला आहे, त्याचप्रमाणे बी बिंदूपासून सी बिंदूवर एक लंब टाकलेला आहे आणि आपल्याला ए बी सी डी असा एक चौकोन तयार झालेला दिसतो आहे आणि त्याच्यावरून आपण ए बी सी डीचं क्षेत्रफळ हे आलेखाच्या मदतीने काढू शकतो। त्याचप्रमाणे दुसऱ्या आलेखामध्ये ए बिंदूपासून आपण एक्स अक्षावर लंब टाकला आहे, बी बिंदूपासून एक्स अक्षावर लंब टाकलेला आहे, तो त्याला सीमध्ये छेदतो आणि ए ओ सी बी असा आपल्याला एक चौरस किंवा चौकोन तिथे तयार झालेला दिसतोय आणि हा आलेख नियमित प्रवेगी गतीचा आहे। तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आकृती 8.8 गतीची समीकरणे मिळवण्यासाठी वेग वेळेचा आलेख दिलेला आहे। अचल प्रवेगाने गती करणाऱ्या पदार्थाचा आलेख आकृती 8.8 दर्शवलेला आहे। आलेखावरून आपण जाणू शकतो की पदार्थाचा प्रारंभिक वेग यू आहे, जो बिंदू ए जवळ आणि तो टी सेकंदात वाढून व्ही बिंदू बी जवळ एवढा होतो। एक
वेग एक समान दर ए ने बदलतो। आकृती 8.8 मध्ये बी पासून दोन लंब बी सी आणि बी अनुक्रमे वेळ आणि वेगाच्या अक्षावर काढले। प्रारंभिक वेग ओए ने, अंतिम वेग बी सी ने, तसेच कालावधी टीला ओ सी दर्शवले आहे। बी डी बरोबर बी सी वजा सी डी हा टी कालावधीमध्ये वेगात होणारा बदल दर्शवतो। आता ओ सीला समांतर ए डी रेषा काढा। आलेखावरून आपण बघू शकतो की बी सी बरोबर बी डी अधिक डी सी बरोबर बी डी अधिक ओ ए। येथे बी सी बरोबर व्ही आणि ओ ए बरोबर यू ठेवले असता आपणास व्ही बरोबर बी डी अधिक यू किंवा बी डी बरोबर व्ही वजा यू मिळते। वेग वेळ आलेख आकृती 8.8 वरून वस्तूचा प्रवेग आपण खालीलप्रमाणे दर्शवू शकतो। प्रवेग ए बरोबर वेगामध्ये होणारा बदल भागिले त्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच बरोबर आलेखावरून बी डी भागिले ए डी बरोबर बी डी भागिले ओ सी। इथे ए डी बरोबर ओ सी चौरसाच्या समोरासमोरील बाजू ह्या समान मापाच्या असतात म्हणून बी डी बरोबर ओ सी सॉरी ए डी बरोबर ओ सी। बी डी भागिले ए डी बरोबर बी डी भागिले ओ सी। ओ सी बरोबर टी ठेवले असता ए बरोबर बी डी भागिले टी मिळते किंवा बी डी बरोबर ए टी। समीकरण 3 आणि 4 वरून आपल्याला लिहिता येईल की व्ही बरोबर यू अधिक ए टी व्ही बरोबर यू अधिक ए टी। नंतर आपण स्थान वेळ संबंधासाठी समीकरण मिळवू म्हणजेच एस बरोबर यू टी अधिक 1/2 ए टीचा वर्ग। आकृती 8.8 बघा। समजा पदार्थ ए एवढ्या अचल प्रवेगाने टी वेळामध्ये एस अंतर कापतो। आकृती 8.8 मध्ये पदार्थाने कापलेले अंतर वेग वेळ आलेखाच्या खाली एक्स अक्षापर्यंतचा भाग ओ ए बी सीच्या क्षेत्रफळाने मिळते। अशा प्रकारे पदार्थाने कापलेले अंतर एस खालीलप्रमाणे दर्शवता येईल। एस बरोबर ओ ए बी सीचे क्षेत्रफळ जे समलंब चौकोन आहे बरोबर लंबचौरस ओ ए डी सीचे क्षेत्रफळ अधिक त्रिकोण ए बी डीचे क्षेत्रफळ बरोबर आपल्याला माहिती आहे लंबचौरसाचे क्षेत्रफळ ओ ए गुणिले ओ सी अधिक त्रिकोण ए बी डीचे क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची म्हणजे ए डी गुणिले बी सी। म्हणून ओ ए गुणिले ओ सी अधिक 1/2 ए डी गुणिले बी डी। इथे ओ ए बरोबर यू ओ सी बरोबर ए डी बरोबर टी तसेच बी डी बरोबर ए टी किमती ठेवल्या असता आपल्याला यस बरोबर यू गुणिले टी अधिक 1/2 टी गुणिले ए टी म्हणून एस बरोबर यू टी अधिक 1/2 ए टीचा वर्ग मिळते। यालाच आपण गतिविषयक दुसरं समीकरण असं म्हणतो। आता आपण स्थान वेग संबंधासाठी समीकरण म्हणजेच 2as = v² - u² हे समीकरण मिळू। यालाच आपण इक्वेशन फॉर पोझिशन व्हेलॉसिटी रिलेशन असं म्हणतो। पुन्हा आकृती 8.8 मध्ये दर्शवल्याप्रमाणे वेग वेळेच्या आलेखावरून अचल प्रवेग ए द्वारे टी कालावधीत पदार्थाने कापलेले अंतर यस आलेखाच्या खालील समलंब चौकोन ओ ए बी सीने समाविष्ट केलेल्या भागाच्या क्षेत्रफळा एवढे असते म्हणजेच एस बरोबर समलंब चौकोन ओ ए बी सीचे क्षेत्रफळ ओ ए बी सीचे क्षेत्रफळ बरोबर समलंब चौकोन ओ ए बी सीचे क्षेत्रफळ समांतर बाजूंची बेरीज गुणिले त्याच्यावर काढलेला लंब समलंब चौकोन ओ ए बी सीचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले